ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ते विवेक वैद्य हे मूळचे पुण्याचे असलेले आज सिंगापूरमधून आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. शालेय जीवनापासूनच हुशार विद्यार्थ्यांमध्ये नाव घेतल्या जाणाऱ्या विवेकजींनी नॅशनल टॅलेंट स्कॉलरशिप मिळवलेली होती. पुढे त्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्याच्याच COAP मधून झालं. मग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. याचाच परिणाम म्हणून ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या नामवंत कंपन्यांमधून काम करण्याची संधी त्यांना मिळत गेली. सध्या ते याच क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय नामवंत कंपनीमध्ये ग्लोबल क्लायंट लीडर म्हणून कार्यरत आहेत. याच कंपनीसाठी 2006 साली त्यांची सिंगापूरमध्ये बदली झाली. तेव्हापासून म्हणजे जवळजवळ 16-17 वर्ष ते सिंगापूरमध्ये राहत आहेत. त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रदीर्घ असा अनुभव आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या घडामोडींच्या संदर्भात विविध देशी विदेशी वृत्तवाहिन्यांवरून त्यांच्या मुलाखतीही प्रक्षेपित होत असतात. याच क्षेत्रातल्या नामवंत कंपन्यांसाठी व्यवसाय वृद्धी सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत. आपल्या व्यस्त अशा व्यावसायिक जबाबदाऱ्यांबरोबरच विवेकजी गिर्यारोहण, पुस्तक लेखन, नाट्यलेखन हे छंदही जोपासण्यासाठी आवर्जून वेळ काढतात. तर आजच्या गप्पा गोष्टींमध्ये विवेकजींच्या व्यवसाय आणि छंदाविषयी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार विवेकजी. नमस्कार. आपला पुणे तो सिंगापूर हा जो प्रवास झाला असं मी सांगितलं, तर त्या प्रवासाविषयी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. पुण्यात माझं शिक्षण झालं. इंजिनिअरिंग जेव्हा मी कम्प्लीट केलं, संपल्यानंतर मला पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं आणि त्याच्यासाठी मी सिंगापूरला यायच्या आधी बंगलोरला गेलो. म्हणजे सिंगापूर, पुणे ते सिंगापूर हे डायरेक्ट फ्लाईट नसल्यामुळे ते आपल्याला मुंबईवरनं जावं लागतं. तसं या क्षेत्रात सुद्धा मला येताना आधी बंगलोरला जावं लागलं. मी बंगलोरला जवळजवळ 13-14 वर्ष होतो माझ्या IIC मधल्या शिक्षणानंतर. मी तिथेच नोकरी घेतली. मी बजाज ऑटोमध्ये काम केलं, त्याच्यानंतर टोयोटा किर्लोस्कर मोटरमध्ये काम केलं. सो इथे सिंगापूरला यायच्या आधी प्रदीर्घ असा काळ मी बंगलोरमध्ये काढला आणि त्याच्यानंतर मी या कंपनीत म्हणजे फ्रॉस्टन सलिव्हन या कंपनीत जॉईन झाल्यानंतर माझी बदली सिंगापूरला झाली. तेव्हापासून मी सिंगापूरमध्येच आहे. तुमचा हा जो वाहन उद्योगातला प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि तुम्ही सध्या नामवंत वाहन उद्योगातल्या कंपन्यांसाठी व्यवसाय वृद्धी सल्लागार म्हणून काम करता आहात आणि तुमच्या कंपनीसाठीही तुम्ही विशेष काम करता आहात, तर ते सध्या तुम्ही काय काम करता हे समजून घ्यायला आवडेल. सध्या मी सगळ्या जगातल्या ज्या मोठ्या मोठ्या कार कंपन्या आहेत किंवा टू व्हीलरच्या कंपन्या आहेत किंवा ट्रकच्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी व्यवसाय हा अतिशय अवघड झालेला आहे. कारण आपण जे बघतो इलेक्ट्रिक व्हेकल्स येत आहेत, त्याच्यानंतर आता व्हेकल जे आहेत त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स यायला लागलेलं आहे. त्यामुळे गाड्या स्वतःचे स्वतः निर्णय चालवण्याचे निर्णय हे स्वतःचे स्वतः घेऊ लागलेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या कंपन्यांच्या एकंदरीत वर्किंगवर खूप फरक पडायला लागलेला आहे आणि त्यामुळे त्यांना एक असं अस्थिर असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना पुढे काय ट्रेंड्स आहेत, त्यांना कशा प्रकारचे कॉम्पिटिशन समोर ठाकलेली आहे किंवा वेगवेगळ्या जे ग्राहक आहेत त्यांच्या आवडीनिवडी कशा बदलत आहेत आणि त्यामुळे त्यांना कशा प्रकारची वाहनं लागणार आहेत आणि किंवा वाहनांमध्ये कशा प्रकारचे फीचर्स लागणार आहे हे सगळं त्यांना समजावून सांगण्यासाठी आणि त्याचे जे ट्रेंड्स आहेत ते आपल्याला त्यांना प्रेडिक्ट करावं लागतं. म्हणजे असं सरळसूट आपल्याला सगळं दिसत नाही, आपल्याला ते त्याला थोडं अनालिसिस करावं लागतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांना हे सगळं लक्षात घेऊन त्यांना सल्ला देणं आणि त्यांना त्यांचे प्रॉडक्ट्स, त्यांचे फीचर्स किंवा त्यांना कस्टमरला त्यांनी कसं ॲडव्हर्टाईजमेंट्स करावी हे सगळं सांगण्यासाठी आम्ही त्यांना सल्ला देतो आणि त्यालाच तुम्ही जे व्यवसाय वृद्धी हे अतिशय चांगलं नाव दिले तर ते करण्याचं काम मी सध्या करतो. सध्या जपान, कोरिया, थायलंड आणि इंडोनेशिया आणि मलेशिया या ठिकाणी असलेल्या कस्टमर्सबरोबर म्हणजे जे कार कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर मी सध्या काम करतो. बर. विवेकजी, तुम्ही सल्लागार म्हणून काम करता आहात तर सल्लागार हा नेहमी एक पाऊल पुढे पाहिजे, तर तो पुढच्यासाठी सल्ला देऊ शकतो.
बरोबर पण हे पुढचं पुढचं जे सगळं नवीन तंत्रज्ञान आहे किंवा आपल्या ग्राहकांना काय लागणार आहे, तर ह्याच्या सगळ्याची माहिती तुम्ही कशी घेतात? याच्यासाठी आमच्या कंपनीमध्येच एक मोठी मोठी टीम आहे की जे पुढे येणारे जे ट्रेंड्स असतात त्याचं व्यवस्थित विवरण करून ते आम्हाला रिपोर्ट करतात, म्हणजे टॉप मॅनेजमेंटला रिपोर्ट करतात. मग त्यांना आपण मार्गदर्शन करून कुठले त्यातले ट्रेंड्स महत्त्वाचे आहेत, कुठले महत्त्वाचे नाहीत, बरं, कुठल्या ट्रेंड्स नंतर आपल्याला गव्हर्नमेंटचा सपोर्ट मिळणं हे अतिशय महत्त्वाचं असतं, कुठल्या ह्याच्यात तुम्हाला कंपन्या सपोर्ट करणार आहेत हे पण महत्त्वाचं असतं. असे अनेक तर्क वितर्क लावून आणि असे अनेक त्याला हे लावून आपण त्यातले महत्त्वाचे ट्रेंड कुठले आणि कमी महत्त्वाचे ट्रेंड कुठले हे आपण तयार करतो, याचं एक प्रेडिक्शन प्रोजेक्शन तयार करतो. तसंच वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेगवेगळे ट्रेंड इम्पॉर्टंट असतात, ते पण आपल्याला एक बघावं लागतं. म्हणजे एकच ट्रेंड सगळ्या कंपन्यांना सारखाच इम्पॅक्ट करतो असं नाही, त्याचे बरोबर. इम्पॅक्ट पण वेगवेगळे असतात. तर हे सगळं एकत्र घेऊन आपल्या एका इंटरनल टीमच्या सहाय्याने आपण पुढे जातो आणि मग त्याच्याप्रमाणे बरोबर. आपण त्यांना सल्ले देतो. त्यासाठी स्वतःचा अभ्यास पण करावा लागतो आणि आपल्या टीमला पण व्यवस्थित मार्गदर्शन करावं लागतं. या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला आपण आपल्या ग्राहकांना हवा तो सल्ला देऊ शकतो. विवेकजी, तुम्ही पुणेकर आहात जन्माने, हो एक वेगळे नेतृत्व गुण पुणेकरांमध्ये असतात असं म्हणतात. बरोबर. पुणेकर म्हणून एक वेगळा अभिमान असतो. पुणेकरांना सिंहगडाचा अभिमान आहे, आजूबाजूच्या गडांचा अभिमान आहे आणि छत्रपती शिवरायांचा अभिमान आहे. निश्चितच पुण्यात तुम्ही ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतात त्यावेळेला गिर्यारोहण, ट्रेकिंग हे सगळं तुम्ही केलेलं असेल आणि हा तुमचा छंद राहिलेला आहे, अजूनही तो तुम्ही जोपासलेला आहे. तर सुरुवात कशी झाली तुमच्या या गिर्यारोहणाच्या छंदाची किंवा ट्रेकिंगच्या छंदाची, याबद्दल सांगा ना जरा. हे सगळं सुरू झालं शाळेत. मी तेव्हा ज्ञान प्रबोधिनीत होतो आणि बरं. पाचवीत इयत्ता पाचवीत असताना आमचा एक ट्रेक किंवा गिर्यारोहण अशी सहल काढली. आम्ही लोहगडला गेलो. आधी रात्री आम्ही भाज्या केव्समध्ये जाऊन राहिलो आणि बरं. तिथनं सकाळी उठून आम्ही लोहगडला गेलो आणि परत आलो. एकच रात्र बाहेर राहिलो, एक गड चढला आणि परत आलो. आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष काहीच केलं नाही, पण ते जे आपल्या जो छंद जोपासला गेला होता किंवा जे अनुभव मिळाले होते ट्रेक करताना ते कुठेतरी मनात तसेच राहिले होते, ते मनात रुंजी घालत होते. मग बरं. जेव्हा इंजिनिअरिंगमध्ये गेलो तेव्हा आम्हाला एक प्रिपरेशन लीव असायची किंवा आमची परीक्षा झाल्यानंतर एक मोठी सुट्टी असायची. तर त्यावेळेचा सगळ्यात आवडता उपक्रम म्हणजे कुठल्या तरी गडांवर जाणं, आणि तेव्हा गडांवर जाणं इतकं सोपं नव्हतं कारण बरं. त्याची माहिती उपलब्ध नसायची, वाट माहिती नसायची. पण हो. तशीच ती आम्ही माहिती काढत काढत वाट शोधत शोधत पुण्याच्या जवळपासचे जवळ 25 किल्ल्यांमध्ये आम्ही मी आणि माझे मित्र मित्रमैत्रिणी बरं आम्ही इंजिनिअरिंगच्या काळात जाऊन आलो. आणि बरं. तेव्हा नक्की झालं की हा एक छंद आहे जो आपल्याला आयुष्यभर जोपासायचा आहे. त्याचे अनेक फायदे आहेत, तुम्हाला त्याचे तुमची तंदुरुस्ती व्यवस्थित राहते. बरोबर. आत्ता आपण बघतो की आपण मोबाईलमध्ये सारखे बुडलेले असतो, हो. पण जेव्हा आपण ट्रेकिंगला जातो तेव्हा हा मोबाईल आपल्याला दूर ठेवावा लागतो आणि त्याचा आपल्याला काही मेसेजेस किंवा आपलं जे कनेक्टेड म्हणतात तसं आपलं जे लिव्हिंग असतं ते बाजूला जातं, टीव्ही पाहता येत नाही, कोणाशी बोलता येत नाही, पण निसर्गात आपल्याला बुडून जाता येतं. बरोबर. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल आणि जेव्हा आपल्याला आपले जे सगळं नोकरी म्हणा किंवा संसार म्हणा याच्यातनं जेव्हा डोकं वर काढायला वेळ मिळेल तेव्हा याला नक्की आपण याचा पाठपुरावा करायचा हे तेव्हाच ठरवलेलं होतं. निश्चित. माउंटेनिअरिंग आणि ट्रेकिंग याच्यात फरक आहे, तर याच्यापैकी तुम्हाला नक्की काय आवडतं, तुम्ही काय सांगाल? मी ट्रेकिंग करतो, म्हणजे माउंटेनियरिंग म्हणजे ज्याच्यात रॅपलिंग किंवा ज्याला टेक्निकल क्लाइम्बिंग म्हणतात की आपण हो. दोर लावून क्रॅम्पॉन वापरून जे काय करतात बरोबर. ते मला करायला आवडलं असतं, पण ते फारच तरुणपणी त्याचा विचार करायला हवा होता. आता बरं. मी अशा वयात आहे आणि अशा सांसारिक परिस्थितीत आहे की खूप रिस्क न घेता निसर्गाशी एकरूप होण्यासाठी आणि आपली तंदुरुस्ती व्यवस्थित राहण्यासाठी आणि नवीन नवीन मित्रांशी मित्रमैत्रिणींशी भेटण्यासाठी म्हणून मी ट्रेकिंग याचा पाठपुरावा करतो. माउंटेनिअरिंगमध्ये माझी एवढी सध्या गती नाही, जर बरं. संधी मिळाली तर नक्की करीन, पण छंद म्हणून मी जो जोपासतोय तो ट्रेकिंग, म्हणजे जिथं आपण नॉन टेक्निकल म्हणजे आपण चालत चालत चढू शकतो हो. किंवा
दोराचा नुसता आधार घेऊन चढू शकतो. जेव्हा दोराला आपल्याला लुंकळून किंवा रॅपलिंग असं व्हर्टिकली चढावं लागत नाही, अशा प्रकारचे सगळे ट्रेक मी करतो. बरोबर विवेकजी, म्हणजे थोडक्यात साहस कमी पण श्रम भरपूर असलेला असा हा तुमचा छंद आहे. ट्रेकिंग म्हणजे वेळही खूप द्यावा लागतो, श्रमही खूप करावे लागतात, कष्ट करण्याची तयारी लागते. तर तुम्ही सध्या अशा व्यवसायामध्ये आहात की जिथे वेळ जास्ती तुम्हाला व्यवसायाला द्यावा लागतोय, तर यातनंही वेळ काढून तुम्ही तुमच्या छंदासाठी म्हणजे ट्रेकिंगसाठी वेळ कसा देता आणि मुख्य म्हणजे याच्यासाठी तंदुरुस्ती कशी ठेवता? खरं सांगायचं तर छंद जेव्हा मनाला भिडलेला असतो तेव्हा त्याच्यासाठी वेळ आपोआप निघतो, त्याच्यासाठी वेगळे कष्ट करावे लागत नाही. पण तरी म्हणजे जो बाहेर जाण्यासाठी किंवा ऑफिसमधनं रजा घेण्यासाठी हा जो वेळ मिळतो तो अतिशय पूर्व प्लॅनिंग करून, म्हणजे अगदी वर्षाच्या सुरुवातीलाच मी ठरवतो की मला हे हे ट्रेक करायचे आहेत आणि या या काळात मी ऑफिसमधनं रजा घेऊन जाणार आहे, तर ते मी अगदी सुरुवातीलाच त्याचं पूर्णपणे आराखडा तयार करतो. वर्षातनं साधारण एक मोठा ट्रेक म्हणजे साधारण 8 ते 10 दिवसाचा एक ट्रेक आणि मग बाकी छोटे छोटे 1-2 ते 3 दिवसाचे ट्रेक असं मी पूर्णपणे प्लॅनिंग करतो. आणि मग त्याच्यासाठी जी तंदुरुस्ती लागते ती मात्र तुम्हाला रोज त्याचा वेळ काढावा लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रकारचा अनुशासन शिस्त लागते. रोज तुम्हाला काही किती काम असलं किंवा कितीही कष्ट असले तरी तुम्हाला त्याच्यातनं एक तासभर तरी स्वतःसाठी काढावा लागतो. पण त्याच्यात हा वेळ काढावा लागतो असं मला वाटत नाही, कारण प्रत्येकाने व्यायाम करणं, डेस्क बाउंड जॉब आपले असतात जे बैठे जे जॉब करतात त्यांनी बाहेर फिरायला जाणं किंवा आपले मसल तयार करण्यासाठी व्यायाम करणं हे सगळ्यांनी करणं गरजेचंच असतं. आता मी जेव्हा एखादं ट्रेक प्लॅन करतो तेव्हा ते करण्यासाठी मला जास्त चांगलं एक मोटिवेशन मिळतं, ते त्याच्या मागे जाण्यासाठी मला काही कुणी ढकलावं लागत नाही किंवा त्याच्यासाठी आता मी हे काय करू असे कंटाळा येणारे प्रश्न माझ्या पुढे पडत नाहीत आणि मला ते आत्म करावं असं वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की वेळ काढणं हा एवढा प्रश्न नाही आहे याच्यात, वेळ निघतो, फक्त तुम्हाला त्याच्यात भयंकर इंटरेस्ट असावा. निश्चितच सिंगापूरमध्येही तुम्ही ट्रेकिंग सुरू ठेवलेलं आहे आणि खूप मोठा ग्रुप आहे असं ऐकलेलं आहे, त्याबद्दल थोडंसं सांगा. मी खर तर 2014 माझं ट्रेकिंग परत सुरू केलं आणि सिंगापूर हा अतिशय फ्लॅट म्हणजे अजिबातच तिथं काही टेकडी पण साधी नाही, म्हणजे टेकडी इथली जी आहे ती साधारण 160 मीटर म्हणजे साधारण पुण्यातल्या पर्वती एवढीच उंच टेकडी इथं आहे. सिंहगड नाही, कुठली आजूबाजूला गड नाही, त्यामुळे इथनं ट्रेकिंग करणं किंवा त्याचा सराव करणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. तरी मी 2014 ते 2017 बऱ्याच ट्रेक्सना गेलो पण असं झालं त्याचं की मला आजूबाजूला कोणी मित्र मिळाले नाहीत ज्यांच्याबरोबर मी ट्रेकिंगला जाऊ शकेन, त्यामुळे मी बहुतेक वेळा एकटाच ट्रेकला जात होतो. मग कधी कधी असं झालं की मला असं कोणीतरी ग्रुप मिळालं की जे फक्त चिनी भाषाच बोलत होते, त्यांना इंग्लिश धड बोलता येत नव्हतं, मग मी जे काय 4-5 दिवस त्यांच्याबरोबर राहिलो ते माझं मनन पण झालं. एकदा अशा ग्रुपमध्ये गेलो की जिथं देशविदेशातले 8-10 लोक आले होते आणि मग त्यांचे बोलण्याचे विषय वेगळे, आपले बोलण्याचे विषय वेगळे. असं करता करता माझ्या असं लक्षात आलं की जर मला सिंगापूरमधनंच जर मित्रमैत्रिणी मिळाले बरोबर जायला तर आपल्याला ट्रेकला आणखीन मजा येईल. तर मी आजूबाजूला शोधलं, असे ग्रुप मला फारसे सापडले नाही, म्हणून मग मी स्वतःच असा एक ग्रुप तयार करायचा विचार केला आणि मग मी एक फेसबुकवर एक पोस्ट टाकली की मी असा एक ट्रेकिंग ग्रुप सुरू करू इच्छितोय, तर ज्यांना माझ्याबरोबर यायचं असेल त्यांनी हा फेसबुक ग्रुप जॉईन करा. तर त्याला प्रतिसाद खूपच चांगला मिळाला. सुरुवातीला पुण्याचे, मुंबईचे, नाशिकचे मराठी लोक आले पण त्याच्याचबरोबर पुढं भारतातले आणि इतर देशातलेही लोक या ट्रेकिंग ग्रुपमध्ये जॉईन झाले आणि आता माझ्या फेसबुक प्रायव्हेट ग्रुपमध्ये जवळजवळ 1500 लोक आहेत, माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जवळजवळ 500 लोक आहेत आणि कोविड संपल्यानंतर आपण जे ट्रेकिंग सुरू केलं ते अगदी म्हणतात तसं सूड घेतल्यासारखं लोक आता ट्रेकिंग करतात. या वर्षात म्हणजे 2023 ऑलरेडी आम्ही 15 ट्रेक प्लॅन केलेले आहेत. सगळ्या ट्रेकला मला जायची इच्छा होती, मी जाऊ शकलो नाही, पण मला असं वाटतं की महिन्याला 2 किंवा महिन्याला 3 या रेटनी आता माझा ग्रुप ट्रेक काढू शकतो. ट्रेकला प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि सगळ्यांना खूप मजा येते
सगळ्यांना या या छंदाची आवड लावण्यात मला चांगलंच यश मिळालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. निश्चितच विवेकजी, तुम्ही जसं बाहेर ट्रेकिंगमध्ये रमता किंवा तुमचा व्यवसायही तुम्ही अतिशय मनापासून सगळी जबाबदारी सांभाळताय, तसं घरी असताना तुम्ही एक लेखक म्हणून आणि एक साहित्य प्रेमी म्हणूनही तुम्ही सतत काहीतरी वेगळं वेगळं करत असता. तुम्ही तुमच्या व्यवसायासंबंधी पुस्तकं लिहिलेली आहेत, तुम्ही एकांकिकाही लिहिलेल्या आहेत, हो, तर या तुमच्या लेखनाच्या छंदाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझा जो व्यवसाय आहे त्याच्यासाठी मला खूप प्रवास करावा लागतो आणि मला वेगवेगळ्या देशांमध्ये जावं लागतं. जेव्हा आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जातो आणि वेगवेगळ्या संस्कृतींशी वेगवेगळ्या लोकांशी बोलतो, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न आपण फूड त्यांचं ट्राय करतो, त्यांचे आपण त्यांच्या टॅक्सीत बसतो, त्यांच्या ट्रेनमध्ये बसतो आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घ्यायची मला संधी मिळते. तसंच जेव्हा मी ट्रेकला जातो तेव्हा अतिशय वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांशी अतिशय खोलवर जाऊन गप्पा मारायची संधी मला मिळते. या सगळ्यातनं मनात कुठेतरी आपल्या गोष्टी तयार होत असतात. जे अनुभव आपल्याला आले ते आपण कुठल्या तरी स्वरूपात कागदावर उतरवावेत, मग ते मराठीत असोत किंवा इंग्रजीत असोत, जे कुठली भाषा सुचेल, जी कुठली भाषा त्या अनुभव व्यक्त करणं सोपं जात असेल तसं करणं. हे मी साधारण ट्रेकिंगच्या बरोबरच सुरुवात केली. सुरुवातीला मी ब्लॉगिंग करायचो, ब्लॉग्स लिहायचो छोटे छोटे, एक 150-200 शब्दांचे ब्लॉग्स लिहायचो. पण थोडे दिवसांनी ते ब्लॉग पब्लिश केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे IP राईट्स काही फार जास्त चांगले नाहीत, मलाच माझेच ब्लॉग दुसऱ्या कोणीतरी लिहिलेत असं जेव्हा व्हॉट्सअपमध्ये यायला लागलं तेव्हा मी ब्लॉगिंग बंद केलं. म्हटलं आपण आपल्याच कल्पना सगळ्यांना देतोय आणि त्या कोणीतरी कशा वापरता याचं आपल्याला काही कल्पना येत नाही आहे, त्यामुळे मी ब्लॉगिंग थोडं कमी केलं. मग मी ब्लॉगिंगच्या ऐवजी पुस्तक लिहायचं, म्हणजे जे जेणेकरून आपण जे काय लिहिलंय ते आपल्या नावावर 4-5 लोकांना का होईना वाचता येईल असं माझ्या मनात आलं. मग मी सुरुवातीला एक व्हाय डू इंडियन्स नावाचं इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलं, ज्याच्यात मला वेगवेगळ्या संस्कृतींचे किंवा म्हणजे जपानमध्ये, कोरियामध्ये, थायलंडमध्ये, मलेशियामध्ये जे जे काय अनुभव आले आणि त्या लोकांना भारतीय लोकांच्या संस्कृतीबद्दल जे काय त्यांचे प्रतिसाद होते, म्हणजे त्यांना खूप प्रश्न पडायचे की आपल्याला क्रिकेट सारखा गेम का आवडतो किंवा मूवी बद्दल आपण एवढे म्हणजे प्रेम का असतं आपल्याला, या चित्रपटांबद्दल एवढे प्रेम कुठनं तयार होतं, किंवा आपण अजूनही या जगात सुद्धा आपल्याकडे अजून अरेंज मॅरेज ठरवलेलं लग्न पद्धती कशी काय सुरू आहे, असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात आणि मग ते आपल्याला येऊन विचारतात की अजून पण तुम्ही असे करतात. किंवा आपण भारतीय लोक जरी मांसाहारी हे खात असलो तरी बीफ खात नाही, गाईचं मांस खात नाही, मग तसं का, तर असे प्रश्न अनेक त्यांना पडलेले असतात आणि मग ते येऊन विचारतात. बरेचदा माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला आपल्याकडे या प्रश्नांचं काही फार चांगलं उत्तर नसतं की आपण एवढं व्हेजिटेरियन का असतो, एवढं बीफ का असतो, का खात नाही, या सगळ्या प्रश्नांची आपल्याकडे काही फार छान उत्तरं नसतात. मग त्याच्यावरनं मला गोष्टी सुचल्या की जर असा प्रश्न मला कोणी विचारला तर त्याचं मी काय उत्तर देऊ शकेन. मग मी त्याच्या आजूबाजूला थोड्या सिच्युएशन तयार केल्या, थोडी पात्र तयार केली आणि मग ती मी एका गोष्ट स्वरूपात पुस्तक म्हणून छापली. खूप छान पुस्तक विकलं गेलं, एक आवृत्ती संपली, दुसरी आवृत्ती त्याची सुरू आहे. मग ते केल्यानंतर माझं असं लक्षात झालं की मला मराठीत पण लिहिण्याची संधी आहे, गती आहे. मग जेव्हा कोविड आला आणि खूप वेळ मिळायला लागला, कारण प्रवास सगळा बंद पडला आणि मग त्यामुळे घरात खूप वेळ मिळायला लागला. सिंगापूरमध्ये कोविड हा अतिशय म्हणजे जाचक पिरियड होता, कारण आम्हाला घराबाहेर पाहिजे तेव्हा पडता येत नव्हतं, सगळ्या मित्रमंडळींना एकत्र भेटता येत नव्हतं, किती लोक एका वेळेला भेटू शकतील याच्यावर पण बंधनं होती. मग त्यामुळे वेळ खूप मिळाला आणि मग मी या सगळ्या याच्यातनं जे माझ्या मनात ज्या गोष्टी तयार झाल्या होत्या त्या मराठीत लिहायला सुरुवात केली. मग मी त्या काही कथा स्वरूपात लिहिल्या, काही एकांकिका स्वरूपात लिहिल्या आणि मग ती एक मराठी एकांकिका आपली यूट्यूबवर म्हणजे महाराष्ट्र मंडळाने इथल्या सिंगापूरच्या कलाकारांनी बसवली आणि मग ती यूट्यूबवर आपण अजूनही उपलब्ध आहे. मग इथं एक तमिळ नाट्य फेस्टिवल होतो त्याच्यासाठी त्यांनी ज्या कुठल्या लेखकांना तो याच्यात सहभागी व्हायचं आहे असं त्यांनी एक ओपन कॉल दिला होता, तर त्याच्यात
मी इंग्रजीमध्ये एक छोटी एकांकिका नाही पण एक 10-15 मिनिटाचं नाटक असतं इथं, तसं लिहिलं. मग बरोबर त्याचं ते त्यांना आवडलं, मग ते त्यांनी तमिळमध्ये ट्रान्सलेट करून घेतलं. आणि मग ते सुद्धा म्हणजे सिंगापूरच्या एस्प्लेरेन नावाच्या अतिशय जे नावाजलेलं इथं नाट्यगृह आहे, त्या नाट्यगृहात त्याचे 5 प्रयोग झाले जे इथं बसवले होते. त्यामुळे त्याचा पण एक चांगला अनुभव मिळाला, म्हणजे मराठी आपल्याला येत असून सुद्धा तमिळमध्ये आपल्याला लिहायची आणि त्याचं नाट्य सादर करायची संधी मिळाली, त्याचा पण खूप आनंद झाला. त्यामुळे आता जसं मी मगाशी म्हणालो की ट्रेकिंगमध्ये वेगळा वेळ काढावा लागत नाही, तसं लिहिण्यासाठी पण वेगळा वेळ काढावा लागत नाही. एखादी गोष्ट सुचत जाते आणि मग ती सुचण्यासाठी आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी विमानाने जात असू किंवा ट्रेनने जात असू, तर त्याच्यात बसून लिहून टाकायचं आणि मग ते नंतर फेअर करायचं अशी मला सवय लागली. आणि ते करता करता आपण हे करायची मला संधी मिळाली आणि ते अजूनही माझं कार्यरत आहे आणि त्याप्रमाणे मी सुरू आहे, ते तो पण छंद मी जोपासत आहे. वा विवेकजी, मला असं वाटतं की व्यवसायानिमित्त तुम्ही सिंगापूरमध्ये गेलात, पण तुमचं पुणेरी पण आहे किंवा मराठी पण आहे, ते तुम्ही जपलत आणि मग तिथे ट्रेकिंग असेल ते सुरू ठेवलं, इथे COEP मधनं जे ज्ञान तुम्ही मिळवलेलं होतं ते तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती वापरण्याचा प्रयत्न करता आहात, त्याच्यात यशस्वी झालेले आहात. आणि शिवाय पुण्याची जी एक नाट्य संस्कृती आहे तीही तिथे तुम्ही जपण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यानिमित्ताने मराठी पण असंही जपलं जात आहे. तर खरोखरच आम्हाला आनंद होतो या गोष्टीचा की तुम्ही महाराष्ट्रापासून पुण्यापासून लांब आहात पण तरीसुद्धा मनात मराठी पण जपून आहात, आणि हे असंच मराठी पण तुमचं ग्लोबल होत राहो आणि तुम्ही वेगवेगळ्या स्तरावरती आणखीन यश मिळवत राहाल अशाच आमच्या शुभेच्छा आहेत. गप्पांमधनं खूप छान आम्हाला आनंद मिळाला, तुमच्याबद्दल खूप माहिती मिळाली, तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल मी ग्लोबल मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मलाही आपल्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि आपल्या श्रोत्यांनाही माझा हा इंटरव्ह्यू आवडेल अशी आपण आशा करतो. निश्चितच. धन्यवाद. ग्लोबल मराठी संवाद परदेशस्थ मराठी माणसांशी या कार्यक्रमात आज आपण सिंगापूरमधनं विवेक वैद्य यांच्याशी संवाद साधला. आपली मराठी माणसं कुठे कुठे काय करता आहात आणि मराठी माणूस आपलं मराठी पण बाहेरच्या देशातही जाऊन कसं जोपासतोय हे आपण या कार्यक्रमातून समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि इथे असलेल्या मराठी माणसांना बाहेर जाऊन काय काय करता येऊ शकतं हेही आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजचा कार्यक्रम कसा वाटला, त्याच्याबद्दलचे अभिप्राय, त्याच्याबद्दल काही सूचना असतील तर तुमच्या प्रतिक्रिया, आणि विवेक वैद्य यांच्यासारखेच आपलेही काही ओळखीचे जी मराठी माणसं बाहेर जाऊन मराठी ग्लोबल करण्याचा प्रयत्न करतात आणि ग्लोबल वर्ल्ड हे मराठीत आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तोच myglobalmarathi@gmail.com. पुन्हा एकदा लक्षात घ्या, myglobalmarathi@gmail.com. तेव्हा या पत्त्यावरती आपले अभिप्राय, सूचना, प्रतिक्रिया जरूर पाठवा. या कार्यक्रमापुरता मी प्रसाद कुलकर्णी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. धन्यवाद.